धुळे महानगरपालिका लोकसहभागातून स्वच्छता आणि समृद्धीकडे वाटचाल. धुळे शहराचे क्षेत्रफळ 46.46 चौरस किलोमीटर असून सन 2011 जनगणनेनुसार धुळे शहराची लोकसंख्या 3,41,755 अशी आहे. सद्यस्थितीत शहर आणि लगतच्या परिसरातील लोकसंख्या सुमारे 5,00,000 मात्र आहे. पांढरा नदीच्या काठावर वसलेले धुळे शहर हे उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असून रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने हे शहर प्रमुख केंद्र आहे. शहरातील आदिशक्ती एकवीरा देवी मंदिर हे वास्तुकलेचे उत्तम उदाहरण असून महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी एक प्रमुख पीठ आहे. राजवाडी संशोधन मंडळ, समर्थ वाग्देवता मंदिर आणि संग्रहालय तसेच हजरत अंजनशाह बाबा दर्गा हे देशभरातील तमाम अभ्यासकांचे आणि भाविकांचे श्रद्धास्थान राहिलेले आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प करून धुळे महानगरपालिकेमार्फत विविध प्रकारचे उपक्रम तसेच कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. महापौर सौ जयश्री कमलाकर अहिरराव, आयुक्त डॉक्टर नामदेव कोंडिबा भोसले तसेच सन्माननीय पदाधिकारी, सर्व नगरसेवक, बंधू भगिनींच्या सहकार्यातून तसेच लोकसहभागातून महानगरपालिकेमार्फत विविध कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. कर्मचारी व अधिकारी यांचे आरोग्य उत्तम राहून त्यांच्यात सांघिक भावना आणि सकारात्मक मानसिकता निर्माण व्हावी, तसेच नागरिकांना प्रेरणा मिळून धुळे महानगरपालिकेविषयी आशादायी प्रतिमा तयार व्हावी यासाठी मनपा अधिकारी व कर्मचारी यांचा गुड मॉर्निंग ग्रुप सुरू करण्यात आला आहे. स्वच्छतेची भावना नागरिकांमध्ये रुजावी यासाठी विविध सामाजिक संस्थांची तसेच शहरातील धार्मिक संप्रदायांचे धर्मगुरू, ज्येष्ठ नागरिक यांच्या बैठका घेऊन त्यांना स्वच्छता मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. त्याचा प्रतिसाद म्हणून आज शहरात लोकसहभागाची भावना वाढीस लागलेली आहे. स्वच्छतेचा मूलमंत्र विद्यार्थ्यांमध्ये रुजावा आणि स्वयंशिस्त निर्माण व्हावी यासाठी त्यांच्याद्वारे स्वच्छतेचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने विविध शाळा आणि महाविद्यालयात कार्यशाळा प्रबोधन वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. स्वच्छता ही चळवळ व्हावी आणि व्यापक लोकसहभाग वाढावा या दृष्टीने जनजागृती आणि प्रबोधन व्हावे याकरिता दिनांक 5 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीनं महास्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण शहरात स्वच्छतेबाबत प्रबोधन आणि जनजागृती करीत पोलीस मैदानावर एकत्रितरित्या सुमारे 20,000 विद्यार्थी, शिक्षक, नागरिक जमा झालेले होते. ह्या रॅलीत जिल्हा प्रशासनासह सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, बंधू भगिनी, धार्मिक संप्रदायाचे प्रमुख आणि त्यांचे साधक, सामाजिक संस्था, नागरिक या सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन रॅली यशस्वी केली होती. समारोप प्रसंगी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ जिल्हाधिकारी श्री अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली होती. शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या पांझरा नदीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी धुळे महानगरपालिकेमार्फत आणि प्रशासनामार्फत व्यापक स्वरूपात पांझरा स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आलेली होती. या मोहिमेत शहरातील सुमारे 7 ते 8 हजार नागरिकांनी सहभाग घेऊन पांझरा पात्रातील स्वच्छता करण्यात आलेली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, मनपा पदाधिकारी, सदस्य, शहरातील सामाजिक व राजकीय संघटना, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि अनेक स्तरातील नागरिकांचा या मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. धुळे शहराच्या इतिहासात प्रथमच लोकसहभागातून अशा स्वरूपाची मोहीम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेली आहे. याच पांढरा नदीच्या पात्रात लोकसहभागातून सुमारे 25 लाख रुपये खर्चाच्या जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करण्यात आलेली असून सुमारे 1 किलोमीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक 7 महिन्यात नदी पात्रात निर्माण करण्यात आलेला आहे. या ट्रॅकच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण करण्यात येऊन त्यासाठी ठिबक पद्धतीने वृक्ष संवर्धनासाठी कार्यवाही करण्यात आलेली आहे. जॉगिंग ट्रॅकच्या निर्मितीने शहराच्या सौंदर्यात वाढ झालेली असून
अनेक नागरिक आपल्या आरोग्य संवर्धनासाठी याचा लाभ घेत आहेत. सुमारे 10 महिन्यापासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दर शुक्रवारी सकाळी 7 ते 9 या वेळात शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात येत आहे. यात महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत भागातील नागरिक, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत आहे. आस्थागायत शहरातील 42 ठिकाणी या स्वच्छता मोहिमेचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आलेले आहे. लोकसहभाग आणि श्रमदान या माध्यमातून सुमारे 82 तास हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. शहरातील नालेसफाई ही देखील लोकसहभागातून करण्यात आलेली आहे. यामुळे सुमारे 50 लाख रुपये खर्चाची बचत महानगरपालिकेमार्फत करण्यात आलेली आहे. आयुक्त श्री भोसले आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकही प्रत्यक्षात नाल्यात उतरून साफसफाई करताना पाहून नागरिकांमध्येही जागृती होऊन स्वच्छतेची भावना जोर धरत आहे. शहरातील कचरा वेचणारे बंधू भगिनींची बैठक घेऊन त्याचे स्वच्छता दूत म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. यासाठी रोटरी क्लब या सामाजिक संस्थांच्या वतीने त्यांना विशिष्ट ड्रेस, हँड ग्लोव्ह आणि मास्क देण्यात येऊन त्यांना गौरविण्यात आलेले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक असलेल्या प्लास्टिकवरही धुळे महानगरपालिकेमार्फत बंदी टाकण्यात आलेली आहे. व्यापारी आणि दुकानदार स्वयंस्फूर्तीने आणि स्वखर्चाने कापडी पिशव्यांचे वितरण विनामूल्य नागरिकांना करीत असून कापडी पिशव्यांवर स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे. यासाठी बँका आणि सामाजिक संस्था यांची महत्त्वपूर्ण मदत मिळत आहे. ज्या भागात उघड्यावर शौच करण्याचे प्रमाण जास्त आहे अशा भागात या प्रकारास आळा बसावा यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गुड मॉर्निंग पथकाद्वारे भेट देऊन त्या नागरिकांचा ढोल ताशांच्या गजरात आणि गुलाब पुष्प देऊन उपहासात्मक स्वागत करण्याचा उपक्रम करून त्यांना या बाबींपासून प्रावृत्त करण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आलेला आहे. शासनाने वैयक्तिक शौचालय तयार करण्यासाठी साधारण 2.7 कोटी रुपये दिले असून शहरामध्ये 2,800 लोकांना वैयक्तिक शौचालयासाठी धनादेश वाटप करण्यात आलेला आहे. यामधून वैयक्तिक शौचालय उभारण्याचे काम प्रगती पथावर आहे. उर्वरित वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. शहरातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलेले असून शहराच्या विविध प्रभागातही नागरिकांच्या आवश्यकतेनुसार सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलेले आहे. लोकसहभागातून सुमारे 25 लाख रुपयांचे वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. यासाठी विविध बँका आणि सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. कॉन्ट्रॅक्टर वेलफेअर असोसिएशन धुळे या सामाजिक संस्थेच्या वतीने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आलेले असून या कामी सुमारे 20 लाख रुपये खर्च सदर संस्थेच्या वतीने करण्यात आलेला आहे. धुळे महानगरपालिकेच्या वतीने जॉगिंग ट्रॅक निर्मिती, नाले सफाई, वृक्षारोपण आणि रस्त्यावरील खड्डे बुजविणे यासाठी लोकसहभागातून सुमारे रुपये 1 कोटी पर्यंतच्या खर्चाची कामे विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.